नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच तुम्ही मस्त मजेत असणार. तर मित्रांनो, आज आपण एक खूपच छान अशा प्रकारची पेंटिंग ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येल्लो कलरमध्ये थोडीसे पाणी ॲड करून आपल्याला ते आपल्या कोऱ्या पेपरच्या बॉटमला लावायचे आहे. मित्रांनो, येल्लो कलर लावून झाल्यानंतर आपल्याला ग्रीन कलर लावायचा आहे आणि त्या दोन्ही कलरला आपल्याला चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, दोन्ही कलर चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी एक फांदी दाखवायची आहे. मित्रांनो, झाडाची एक फांदी दाखवून आपल्याला त्याला पिंजरा व त्याचप्रमाणे थोडेसे पक्षी हे दाखवायचे आहेत. तर मित्रांनो, कलर ब्लेंड करायला मला थोडे हार्ड जात होते, त्यामुळे मी कलर ब्लेंड करण्यासाठी थोडासा या ठिकाणी पाण्याचा उपयोग केला होता. आता मित्रांनो, आपण या ठिकाणी फांदी दाखवण्यासाठी ब्लॅक ॲक्रेलिक कलरचा उपयोग करत आहे. तर मित्रांनो, आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी त्या फांदीचे फार सारे फॅक्टर्स पाडायचे आहे आणि एक जो तिचा फॅक्टर आहे तो आपल्याला थोडा मोकळा ठेवायचा आहे. आता आपल्याला मोकळ्या ठेवलेल्या फॅक्टरवर एक पिंजरा ड्रॉ करायचा आहे. मित्रांनो, पिंजरा ड्रॉ करण्यासाठी आपल्याला मायक्रोब्रशचा उपयोग करायचा आहे.
मित्रांनो या ठिकाणी पिंजरा काढून झाल्यानंतर आता मी एक पक्षी काढत आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला दोन असे पक्षी अजून काढायचे आहे। तर मित्रांनो दोन पक्षी काढल्यानंतर आता आपल्या पेंटिंगला खूपच छान अशा प्रकारचा लुक येत आहे। पण आपल्याला थोडेसे आउटलुक साठी आपल्या झाडाला फुलं व त्याचप्रमाणे आपल्या पेंटिंगवर डार्क कलरवर थोडासा आपल्याला व्हाईट कलरने डॉट द्यायचे आहे। मित्रांनो आपल्या पेंटिंगला थोडेसे आउटरनल लुक दिल्यानंतर आता आपली पेंटिंग पूर्ण झालेली आहे। तुम्हाला जर पेंटिंग आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका खूप सोप्या अशा पेंटिंगसोबत। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी बाय बाय।